सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गुड मॉर्निंग, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। बांबोरी येथील एका सुप्रसिद्ध कांदा व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झाल्याची चर्चा आहे। यामुळे बांबोरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्या पसार व्यापाऱ्याच्या दुकानासमोर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे ऐन कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे। केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत 7 स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती। या संगमनेर नगरपालिकेने स्वच्छतेसाठी ओला कचरा, सुका कचरा, घंटागाडी, खत निर्मिती, गार्डनची निर्मिती, शौचालय व 1 रुपयात 1 लिटर स्वच्छ पाणी अशा विविध उपक्रमांची देश पातळीवर दखल घेतली असून स्वच्छ सर्वेक्षणात पश्चिम विभागातील 6 राज्यांमधून संगमनेर नगरपालिकेला 5वा क्रमांक मिळाला आहे। यामुळे नगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत शिर्डी नगर पंचायतला स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पश्चिम विभागात देशात 2रा क्रमांक तर पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून 1 क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्य शासनाच्या वतीने 15 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे। भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाद्वारे शिर्डी शहराला कचरामुक्त शहर स्टार रेटिंगमध्ये 3 स्टार मानांकन देण्यात आलेले असून हागणदारी मुक्त शहरांमध्ये ODF++ हे सर्वोत्तम मानांकन घोषित करण्यात आले आहे। गणेशोत्सव मोहरम कोरोनामुक्त व गुणामुक्त करावा, साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून तालुक्यात 1 गाव 1 गणपती उत्सव साजरा करा असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी केलंय। नेवासा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची शांतता बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी बरोबर प्रसार रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे। नदी किनारी श्री गणेशाचे विसर्जन यावेळी होणार नसून ग्रामपंचायतीकडे विसर्जनाची जबाबदारी यावेळी असणार आहे। शासनाने दिलेल्या नियमांचे पालन सर्वांनी करायचे आहे। नियमांचे पालन न झाल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। पारनेर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये 221 घरकुले मंजूर झाल्याचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितलंय। एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठी 200 घरकुले, अल्पसंख्याकांसाठी 1, ST साठी 16, SC साठी 4 असे एकूण 221 घरकुले मंजूर झाल्याचे सभापती शेळके यांनी सांगितले। त्यापैकी 53 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी 1,20,000 रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावरती ज्या पद्धतीने बांधकाम होईल त्या पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। एकूण 63,60,000 रुपयांचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना होणार असल्याचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। आपापसातील पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारामारीमध्ये 4 युवकांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे घडली आहे। 4ही युवकांचा खून करण्यात आला असल्याची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनने दिली आहे। बेलवंडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व मयत विसापूर फाटा येथे गांजा आणण्यासाठी गेले असता त्यांच्या जुन्या वादातून मारामारी झाली। या मारामारीमध्ये 4ना धारदार शस्त्राने भोसकल्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। पाणलोटात कालपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने 8,373 क्युसेकने आवक होत आहे। त्यामुळे 26,000 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात काल सायंकाळी 20,500 दशलक्ष घनफूट साठा झाला होता। 2 दिवसांपूर्वी पावसाने मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगड, आंबेत, पाचनई या भागात काहीशी विश्रांती घेतली होती, पण अधून मधून बरसणाऱ्या या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच होती। आवक लक्षात घेता या धरणातील पाणी साठा 20,000 दशलक्ष घनफूट पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। संगमनेर तालुक्यातील कवठे बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्यामुळे कांदा निकामी झाला आहे।
या अज्ञात व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. रात्रीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने हे कृत्य केलं आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिर्डी उपविभागातील पोलीस दलाकडून शस्त्रसराव, मॉक ड्रिल आणि शासनाच्या नियमांचे पालन करत प्रात्यक्षिके संपन्न झाली. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिके घेण्यात आली. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आधी पुनर्वसन मग धरण हे धोरण स्वीकारल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून निळवंडे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या योगदानातून निळवंडे धरणाची निर्मिती होऊ शकली. निळवंडे हे तालुक्याला लाभलेले वरदान असून प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त उर्वरित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी केलंय. निळवंडे धरण भरल्याने काल निळवंडे प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकरी व माजी आमदार वैभव पिचड यांनी साडी चोळी श्रीफळ वाढवून जलपूजन केले. तसेच माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते धरणाच्या प्रवेशद्वाराचेही उद्घाटन करण्यात आले. यासह सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली येते थांबण्याची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.